जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी साठ हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या जालना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील शिपायाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले भाऊसाहेब बालचंद्र सरोदे असे लाच घेणाऱ्या शिपायाचे नाव आहे या संदर्भातील कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून तक्रारदाराच्या नातेवाईकास प्रमाणपत्रासाठी भाऊसाहेब सरोदे यांनी साठ हजारांची मागणी केली होती त्याची तक्रार औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली असता लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे अप्पर अधीक्षक डॉक्टर अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत पोलीस अमलदार अरुण उगले संतोष जोशी चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून साठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भाऊसाहेब सरोदे यांना रंगेहात पकडलेत